नमस्कार कर्मचारी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बातमी पाहणार आहोत ती जुन्या पेन्शनबद्दल. आपल्याला माहीत आहे की आपण मागे 3 दिवस आझाद मैदानावर जुनी पेन्शन लागू करावी यासाठी मोर्चे व आंदोलन केलं आणि त्याचं फलित म्हणून मित्रांनो आता 16 तारखेला पेन्शनचं जे भवितव्य आहे ते ठरणार आहे. मित्रांनो, वित्त विभागासोबत बैठक आहे आणि सर्व कर्मचाऱ्यांचं लक्ष या 16 तारखेच्या बैठकीकडे लागलेलं आहे. मित्रांनो, डिटेल माहिती पहा. 3 ऑक्टोबरला जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या शिष्टमंडळाला जुन्या पेन्शनच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी 16 ऑक्टोबर रोजी वित्त विभागासोबत बैठक घेऊन चर्चा करण्याचे आदेश दिले असून यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले आहे. त्यामुळे आता या पेन्शनचे भवितव्य या चर्चेअंती ठरणार असल्याने सर्व कर्मचाऱ्यांचे लक्ष या चर्चेचे फलित काय असेल याकडे लागले आहे. जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी व राज्यातील मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना केंद्र व इतर राज्याच्या धर्तीवर जुनी कुटुंब निवृत्ती वेतन योजना लागू करावी यासाठी राज्यातील 1 नोव्हेंबर 2005 रोजी व नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांनी मुंबईतील आझाद मैदानावर 2 व 3 ऑक्टोबरला पेन्शन आत्मक्लेश आंदोलन केले. या आंदोलनात जिल्ह्यातील 1000 कर्मचारी सहभागी झाले होते. महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेने शिवनेरी ते मंत्रालय अशी पेन्शन दिंडी आयोजित केली होती, पण ऐनवेळी पोलिसांनी परवानगी नाकारल्याने कर्मचाऱ्यांना आझाद मैदानावर पेन्शन आत्मक्लेश आंदोलन करावे लागले. त्यात विक्रम काळे, बाळाराम पाटील, नागो गानार, दत्तात्रेय सावंत, श्रीकांत देशपांडे, कपिल पाटील या शिक्षक आमदारांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा मुद्दा सभागृहात लावून धरण्याची ग्वाही दिली. विक्रम काळे, दत्तात्रेय सावंत, बाळाराम पाटील, नागो गानार यांच्यासह अनेक आमदारांनी जोपर्यंत या कर्मचाऱ्यांना पेन्शन लागू होत नाही तोपर्यंत आम्ही पेन्शन घेणार नसल्याचे जाहीर केले. शशिकांत शिंदे, नारायण पाटील, सिद्धाराम म्हात्रे, मनीषा कायंदे या आमदारांसह सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनीही या आंदोलनाला भेट देऊन आपण कर्मचाऱ्यांच्या बाजूने खंबीरपणे उभे असून जुन्या पेन्शनचा विषय पहिल्या दिवशी सभागृहात नक्की मांडू असे आश्वासन केले. या आंदोलनाला सर्वच शिक्षक संघटनांनी सक्रिय पाठिंबा दिला होता. या आंदोलनाचे वैशिष्ट्य म्हणजे या आंदोलनात जुनी पेन्शन योजना लागू असणारेही कर्मचारी आपल्या सहकारी बांधवांच्या न्याय हक्कांसाठी सहभागी झाले होते. आणि या ठिकाणी मित्रांनो राज्याध्यक्ष वितेश खांडेकर यांनी 16 ऑक्टोबरला वित्त विभागासोबत बैठक झाल्यानंतर त्यातून जे काही निर्णय होतील त्यानंतर आंदोलनाची पुढील दिशा ठरेल असे स्पष्ट केले. आता सर्व कर्मचाऱ्यांचे लक्ष 16 ऑक्टोबरला वित्त विभागासोबत होणाऱ्या बैठकीकडे लागले आहे. हे आंदोलन यशस्वीपणे पार पडावे यासाठी पालघर जिल्हाध्यक्ष नितीन तिडोरे, महिला जिल्हाध्यक्ष उत्तरा जाधव, जिल्हा सचिव महेश शेकडे, उपाध्यक्ष प्रदीप गायकवाड यांनी प्रयत्न केलेले आहेत. आणि मित्रांनो 16 ऑक्टोबरच्या बैठकीत राज्यातील दुर्दैवी 384 मयत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना फॅमिली पेन्शन योजना लागू करून या कुटुंबियांना न्याय मिळावा व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू व्हावी ही अपेक्षा कर्मचारी बाळगून आहेत असं वक्तव्य मित्रांनो निलेश देशमुख कार्याध्यक्ष जुनी पेन्शन हक्क संघटना यांनी केलेलं आहे. आणि मित्रांनो आता 16 ऑक्टोबरलाच या जुन्या पेन्शनचं जे काही भवितव्य आहे ते कळून येईल. मित्रांनो याबाबत आपली मतं काय आहेत ती खाली कॉमेंट बॉक्समध्ये लिहिण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक अँड शेअर करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला आणखी सबस्क्राईब केलं नसताल तर सबस्क्राईब करा मित्रांनो, कारण असेच नवनवीन अपडेट्स आपण नेहमी घेऊन येत असतो. मित्रांनो बाय.